खरं तर कालसुद्धा इथं एक फॉर्म भरला गेला, तिथं काही घोषणा केल्या गेल्या आणि सगळ्यात महत्त्वाचं विचारलं गेलं की 10 वर्षात तुम्ही खासदारांना बघितलं का? हा प्रश्न योग्य आहे का अयोग्य आहे? बंडोबासला कोणी बघितलं नाही असं परभण जिल्ह्यात एखादा माणूस भेटला कोणाला? बघा, अशा पद्धतीनं खोटं भाषण या ठिकाणी झालं त्याचा समाचार मी निश्चित घेईल, पण तो हा समाचार घेत असताना जे उमेदवार दिले त्यांचे काही वक्तव्य माझ्याजवळ आहे. यांनी असं म्हटलेलं, एकदा फार दिवस नाही लांब अजून, कारण बऱ्याच सभा गाजवायच्या, त्यामुळे मी आत्ताशी ट्रेलर बंडोबस्त सांगतो, कारण नंतर आपल्याला सगळं बघायची सोय एकेकाची. त्यांनी असं म्हटलं, भाजप छोट्या पक्षाचा वापर करून फेकून देतो, मोठी माणसं आल्यावर छोटी माणसाची गरज त्यांना राहत नाही. हे कोणी म्हटलं? कोणी? हा, हे फार दिवस नाही झाले, महिना झाला. अजून त्यांनी म्हटलं की भाजपनं माझ्यासोबत आत्तापर्यंत धोका केला आहे, पण मात्र मी इमानदारीनं त्यांच्यासोबत राहिलेलो आहे. हे कोण म्हटलं? त्याच्यानंतर अजितदादा एकदा बोलले की त्यांनी माझं बारामतीचं वाटोळं करायला सुरुवात केलेली आहे जानकरांनी, असं कोण बोललं? अजितदादा बोलले. आणि मग आता हे तिकडचं पार्सल इकडे कशाला पाठवलं? कारण आम्ही ऐकत होतो आमच्याकडूनच माडाला जानकर उभा राहणार असं ऐकत होतो. परंतु मला असं वाटतं भैया, हो ना, सांगतो ना, माडाला उभा राहणार अशा पद्धतीनं घोषणा केली होती महाविकास आघाडीकडून, पवार साहेबांनी घोषणा केली होती, आणि आता इकडं पार्सल आलं. का आलं माहिती आहे? का आलं माहिती आहे का? इकडे निवडून येऊन येऊ काही घेणं नाही, तिकडे बारामती सेफ करायची म्हणून इकडे पाठवलेलं, लक्षात ठेवा, बाकी काही नाही. इकडे निवडून, कारण इथं सुद्धा काल तेच बोलले, 2-3 लोक तयारी करत होते. कोण कोण करत होते मी कशाला या सभेत भाषणात नाव घेऊ, त्यांचं मला काय गरज पडली नाव घ्यायची? पण जर 3-3 लोक तुमची तयारी करत असल्यावर तुम्हाला बाहेरचा घेऊन यावा लागला. आता तुम्हाला बाहेरच्याची घरचं सोडून बाहेरच्याची सवय झाली, त्याला आम्ही तरी काय करू शकतो? बरोबर आहे का नाही? मग शिवसेना लागती तुम्हाला, शिवसेना फोडून लागती, राष्ट्रवादी फोडून लागते तुम्हाला. आपण अशा पद्धतीनं भारतीय जनता पार्टीला घरचे सोडून बाहेरच्याबरोबर राहायची सवय झाली. आपल्याकडे बाहेरच्याबरोबर राहणाऱ्याला काय म्हणते चांगलं माहिती आपल्याकडे मराठवाड्यामध्ये, आणि बाहेरच्या बाहेरचा जो असतो त्याला काय म्हणत असतात हेही आपल्याला चांगल्या पद्धतीनं माहीत आहे. आपण अशा पद्धतीनं इथं उमेदवार दिलेले आहेत. मला असं वाटतं उमेदवार जे दिलेले त्यांना एक बकरा बनवण्याचा प्रयत्न आहे. मागच्या वेळेस यांना 3 जागा दिल्या होत्या या महाराष्ट्रात, त्यातल्या 2 जागा तुमच्या परभणीत होत्या आणि 1 जागा दौंडला दिली होती. आणि या सगळ्या दोन्ही जागा उमेदवारी तर त्यांच्या पक्षाला दिली, पण चिन्ह भाजपचं दिलं होतं आणि हे लोक भाजप बरोबर, तुमचं जिंतूरचं तसंच झालं होतं भांबळे साहेब बरोबर का, दौंडचं तसं झालं होतं, गंगाखेडचं गनिमत राहिला. आता गंधाट मामा आपल्याला अवघड नाही साफ करण्याच्या येणाऱ्या काळात, बरोबर आहे का नाही? आणि म्हणून मला असं वाटतं एवढा धोका ज्या पक्षांनी दिला, ज्यांनी दिला, त्यांच्यासोबत आज अशा पद्धतीनं आपल्या समोरचा उमेदवार गेलेला आहे. पण आपल्याकडे जे संजय जाधव बंडू बॉस ज्यांना म्हणतो त्यांच्याविषयी सगळ्यांनी सांगितलेलं आहे, ते वारकरी आहे, ह्या सगळ्या गोष्टी आहेत. परंतु सगळ्यात महत्त्वाचं मला चांगलं आठवतं, या परभणीमध्ये ज्यावेळेस वैद्यकीय महाविद्यालय व्हावं त्यावेळेस उपोषणाला बसणारा हा गडियन जोपर्यंत होत नाही तोपर्यंत उपोषण न सोडणारा गडियन. मला आठवतो त्याच उद्धवजी ठाकरे साहेब मुख्यमंत्री होते, MIDCची की कोणती जागा घ्यायचा मुद्दा होता बहुधा का कृषी आपल्या विद्यापीठाची. आणि हा आता काही जणांनी काल घोषणा केली की महायुतीच्या काळामध्ये वैद्यकीय, महायुतीच्या नाही महाविकास आघाडीच्या काळात वैद्यकीय महाविद्यालय परभणीला आलेलं आहे. आणि म्हणून मी सांगेल की या महाविद्यालय तर आलंच, पण तुम्हाला चांगलं आठवतो
की ज्या 70-30 हा एक विषय होता, या मराठवाड्याचा धगधगता तरुणांचा विषय होता, ज्या मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश घेत असताना 30-70 प्रमाण असावं सरसगट नव्हतं, मराठवाड्यातल्या मेडिकल शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांवर अन्याय होत होता, फडणवीसांच्या सरकारच्या काळात सुद्धा त्यांचे उंबरठे झिजवले होते 5 वर्ष. परंतु ज्यावेळेस उद्धवजी ठाकरे साहेबांचं सरकार आलं, त्यास बंडू बॉस यांनी पुढाकार घेतला आणि 70-30 निर्णय रद्द झाला. या मराठवाड्यातला विद्यार्थ्यांना न्याय देण्याची भूमिका घेतली होती. आणि म्हणून मला असं वाटतं, खऱ्या अर्थानं 1-2 कोटी बेरोजगारांना रोजगार देण्याची घोषणा होत असताना या मराठवाड्यातील वैद्यकीय शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना न्याय देण्यासाठी आज आपले जे उमेदवार आणि आपले जे खासदार आणि उद्या सुद्धा होणार जे खासदार आहे ते संजय जाधव यांनी पुढाकार घेतला होता. आपण काल बऱ्याच जणांनी सांगितलं की कोण इथं आलं, मी काय फूल हाफ काय म्हणण्याच्या भानगड पडत नाही. परंतु अजितदादा म्हणले की देशाचे भवितव्य ठरवणारी निवडणूक आहे. दादा, सगळ्यात आधी तुमचं भवितव्य ठरवणारी तुमची बारामती येते का बघा. देशाचं भवितव्य काय बघता तुम्ही? तुमच्या 2-4-5 जागा आहेत त्या सांभाळा, येतात का नाही येतात? एवढी चापलूसी. कमलाबाई 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 कोण? अजितदादाच म्हणत होते का नाही? कमलाबाई घ्या, कमलाबाई घ्या, कमलाबाई. अजितदादाच म्हणत होते का नाही? आता घ्या तुम्हीच कमलाबाई, घ्या आता तुम्हीच घ्या कमलाबाई. आपण देशाची भवितव्य जर ठरवणारी ही निवडणूक असेल तर मला असं वाटतं देशाचं भवितव्य ठरवणारी निश्चित आहे. पण या देशाची राज्यघटना, काल कोणतरी सांगितलं की तुम्हाला विरोधक प्रचार करतात. परंतु भारतीय जनता पार्टीच्या एका खासदारांनी सांगितलं की 400 यांना कशाला पाहिजे, देशाची घटना यांना बदलायची आहे. आणि म्हणून मला असं वाटतं घटना ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेली घटना, आजही 1950 ही घटना या प्रजासत्ताक राज्य प्रजासत्ताक राष्ट्र राष्ट्र आपलं हिंदुस्थान भारत झालं, पण ही घटना खऱ्या अर्थानं देशाला नव्हे तर या विश्वाला दिशा देणारी घटना, ही बदलण्याचं पाप करण्याचा प्रयत्न भारतीय जनता पार्टी करते. आज बरेच जण सांगितलं, काल सांगितलं की महायुतीचा उमेदवार निवडून आल्यावर खराब रस्ते इथं झालेले ते आम्ही दुरुस्त करू. अरे ही संसदेची निवडणूक आहे, इतक्या दिवस काय झकमारी केली, काय दिवे लावले तुम्ही? होते ना तुम्ही म्हणजे तुमचा दिला तर रस्ते करून, तुमचा नाही दिला तर रस्ते करू. अरे तुम्हाला रस्त्याला लावणारे परभणीची जनता लक्षात ठेवा. आणि म्हणून हेही सांगितलं गेलं की 10 वर्षात नरेंद्र मोदीनं देश विकासाच्या दिशेनं नेला. अरे 10 वर्षापूर्वी घोषणा केली होती, बहुत हो गई बहुत की बार आपकी बार मोदी सरकार, पेट्रोल जे 50-60 रुपये होतं जे 110 रुपयाला गेलेलं आहे, डिझेल आज 90-97 रुपयाला गेलेलं आहे. सर्वसामान्य वस्तूचे भाव घ्या, बाजारामध्ये दाळ घ्या, मावल्यांना विचारा, तेल गोड तेल आज 200 रुपये लिटर गेलेलं आहे. गॅस सिलेंडर जे 450 रुपयाला जे 1000 रुपयाच्या वर गेलेलं आहे. आणि जर अशा पद्धतीनं महागाई झाली तर मला वाटतं 10 वर्षात हा विकास झालेला आहे का? 10 वर्षामध्ये या देशाचा हा विकास झालेला आहे का? नुसत्या पेट्रोल पंपावर घोषणा, उज्ज्वला गॅस, किसान क्रेडिट कार्ड. मला इथं बसलेल्या एखाद्या तरी माणसाने सांगावं की याला किसान क्रेडिट कार्ड मिळालं. 2016 घोषणा केली हर घर छत, 2022 पर्यंत या देशात सगळ्यांना हर घर छत देऊ. आज 2024 झालं, 5% लोकांना सुद्धा छत मिळलं नाही. हर घर जल देऊ सांगितलं, हर घर नल देऊ सांगितलं, पण आज 2024 आहे, आजही जल पण नाही आणि नल पण नाही अशा प्रकारची स्थिती आहे. नुसत्या खोट्या घोषणा करायच्या, आयुष्यमान योजना सांगायची. कोणाला आयुष्यमान मिळालं? कोणाला 5 लाख रुपये माफ झाले मिळालं? कोणाला दवाखान्यात 5 लाख रुपयाचं बिल झालं आणि माफ झालं? एखादा माणूस उभा राहून सांगा की माझे 5 लाख रुपये माफ झाले. पण खोटाड्या घोषणा या राज्यामध्ये या देशामध्ये केल्या जातात. म्हणून मला असं वाटतं की येणाऱ्या काळामध्ये अशा पद्धतीनं घोषणा करणारे लोक येण्याची गरज नाही. आज या देशामध्ये भारतीय जनता पार्टीवर ईडी सीबीआय काम करतं. ज्या लोकांवर भ्रष्टाचार, आता कोणीतरी म्हणलं खाने ना खाने दुंगा लेकिन खेला जो खाएगा उसको ले लूंगा. मला वाटतं वरपुडकर साहेब म्हटले, किती नावं घेता येईल? आपल्या शेजारचे अशोक चव्हाण, प्रताप सरनाईक, भावना गवळी, नारायण राणे, छगन भुजबळ, किती लोकांचे नाव घेता येईल? या सगळ्या लोकांना ईडीचा धाक दखवून स्वतःच्या पक्षात घेतलं. आज या देशामध्ये 2 मुख्यमंत्री जेलमध्ये. आज झारखंडचे मुख्यमंत्री सोरेन जेलमध्ये.
दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल जेलमध्ये आहेत आणि एकीकडे भ्रष्टाचाराची गोष्टी करतात. या देशामध्ये जो इलेक्ट्रो बॉन्डचा भ्रष्टाचार झाला 6,000 कोटी एकट्या भारतीय जनता पार्टीच्या खात्यात गेले 6,000 कोटी रुपये. ज्या कंपन्यांना ईडीचा धाक दाखवला त्यांनी इलेक्ट्रो बॉन्ड भारतीय जनता पार्टीला दिले. ज्या कंपन्याला वेगवेगळे काम दिले या ठिकाणी मेगा इंजिनिअरिंग नावाची कंपनी या महाराष्ट्रामध्ये मराठवाड्यात सगळ्यात जास्त सौर ऊर्जेचं काम जवळपास 189 ठिकाणी काम एकट्या मराठवाड्यात दिलं गेलं मेगा इलेक्ट्रिक कंपनीला. आणि याच कंपनीने सगळ्यात जास्त इलेक्ट्रो बॉन्ड भारतीय जनता पार्टीला दिलेलं आहे. आणि सगळ्यात जास्त भ्रष्टाचारी पार्टी या देशात कोण असेल तर ती भारतीय जनता पार्टी आहे. अरुण बांधवांनो, खऱ्या अर्थाने येणाऱ्या काळामध्ये हा देश आज खऱ्या अर्थानं विकासाच्या दिशेनं द्यायचा असेल तर जी इंडिया आघाडी निर्माण झालेली आहे हिच्या मागे आपल्याला उभा राहावं लागेल. आजकाल सांगितलं गेलं की या प्रभरमधून कोणता मार्ग चालला, शक्तीपीठ नऊ खेड्यातून चालला, फक्त नऊ खेड्यातून. खोट्या घोषणा करण्याचं काम हे सरकार करतं. आपण बांधवांना मी आव्हान करायला जास्त भाषण करत नाही. एक संजय जाधव सारखा एक तडपदार शिवसैनिक जनतेच्या प्रश्नावर कधीही अर्ध्या रात्री आवाज द्या, 24 तास आवाज द्या, 7 आठवड्यातले 7 दिवस आठवड्यात आवाज द्या, या महिन्यातले 30 दिवस आवाज द्या, वर्षाचे 365 दिवस आवाज द्या, अशा आवाजाला ओ देणारा आपला उमेदवार नव्हे तर खासदार आहे, लक्षात ठेवा. अरे स्व एखादी गाडी पकडली तरी त्याला फोन करणारा खासदार आहे. विकासाच्या कामासाठी तर आहेच, पण एक कडवट निष्ठावान शिवसैनिक. अरे 50 खोके घेऊन अनेक लोक फुटले, यांना ऑफर आली नसेल, आली असेल. पण तो मला असं वाटतं शिवसेना प्रमुखाचा विचार उद्धवजी ठाकरे साहेबांचं नेतृत्व पुढे घेऊन जात असताना हा परभणी बरेच जण म्हटले, काल कोणतरी फडणवीस म्हटले की आम्ही ज्यांना निवडून आलो. अरे तुम्ही कधी पैदा झाले? 1989 पासून शिवसेना या परभणीत निवडून येते. 1989 ला काय मोदी होता का? 1989 ला मोदी होता? 2001 ला मोदी होता का? 2006 ला मोदी होता का? तरी परभणीची जागा शिवसेनेची निवडून येत होती. मोदी विधी झोट, इथं शिवसेना आहे, बाळासाहेब ठाकरेंचा विचार आहे, उद्धवजींचं नेतृत्व आहे, आणि आता येणार काळात पवार साहेबांची साथ, राहुल गांधी सोनिया गांधी यांची साथ. आणि म्हणून ही साथ घेऊन येणाऱ्या काळामध्ये ज्या दिल्लीमध्ये इंडिया गाडीचं सरकार आहे, आता कोणतरी सांगितलं राजू राठोडनी की देशात भारतीय जनता पार्टी 4-5 राज्यात आहे, 400 पार ही खोटी घोषणा आहे, 400 पार ही खोटी घोषणा आहे. इंडिया आघाडीचं सरकार या देशात येऊ शकतं आणि येणार, आणि ज्यास येणार त्यास परभणीचा सुद्धा भगवा संसदेत पुन्हा एकदा पाठवा अशा प्रकारचं आव्हान करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.